ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलं. आपल्या विविध मागण्यांसाठी हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. परभणीच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात देखील हे आंदोलन सुरू झाले. महाविद्यालयांकडून करण्यात आलेली फी वाढ, इंटर्नशिप विद्यार्थ्यांना मिळत असलेलं कमी मानधन या विरोधामध्ये हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत. फी वाढ रद्द करण्यात यावी, तसंच मानधनामध्ये वाढ करण्यात यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलंय. तर गेल्या अनेक वर्षांपासून इंटर्नशिप मानधन वाढ देण्यात यावी आणि ही मागणी असून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केलाय. इंटर्नशिपला जी फी आहे, ट्युशन फी, ती 14,000 वरून 18,500 रुपये इतकी वाढलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही फी जास्त वाढलेली आहे व इंटर्नशिप अलाउन्स जो की आम्हाला 2014 पासून 7,500 रुपये इतका मिळतोय, तो अद्यापही 2017 पर्यंत तितकाच आहे. नवीन VCI नुसार तो इंटर्नशिप अलाउन्स 15,000 रुपये इतका झाला पाहिजे. अद्यापही आम्हाला त्याचा लाभ मिळत नसल्यामुळं आम्हाला ही इंटर्नशिपची फी भरण्यामध्ये खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बातमी आहे नागपूरमधून. आजपासून नागपूरमध्ये पालिका हद्दीतील इयत्ता 1 ते 7 पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मात्र ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर या भीतीपोटी बहुतांश पालकांनी आज पहिल्या दिवशी मुलांना शाळेत पाठवलं नाही. शाळेकडून मुलांच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती, मात्र बहुतांश शाळेमध्ये विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेताना दिसत आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. इयत्ता 1 ते 7 शाळा सुरू झाल्या, मात्र जर का तुम्ही सोमवार हायस्कूलमधलं हे दृश्य बघितलं तर आज पहिल्या दिवशी बहुतांश पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवलं नाही. आपण बघू शकतो की सकाळला या सत्रामध्ये या शाळेमध्ये या मैदानामध्ये प्रचंड विद्यार्थ्यांची गर्दी असते. नागपूरची अत्यंत प्रसिद्ध अशी ही शाळा आहे, मात्र आज पहिल्या दिवशी विद्यार्थी इथे दिसत नाही, शुकशुकाट पाहायला मिळतात. आणि शाळेमध्ये जे काही क्लासेस सुरू आहे ते सर्व ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. आपल्यासोबत रॉय मॅडम आहे, पण त्यांना विचारूया की जे विद्यार्थी न येण्याचं कारण काय, पालकांनी या संदर्भात काय भूमिका मांडली. मॅडम, पहिला दिवस आहे, विद्यार्थी दिसत नाही, काय कारण वाटतं तुम्हाला? पहिला दिवस आहे आणि विद्यार्थी नाही, हे खूप वाईट वाटतं आहे आम्हाला की आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे पण पालक जे आहेत ते आमच्या शाळेमध्ये सध्या पाठवायला तयार नाही आहेत. आणि आता वेळ झाली आहे News18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर राज्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या पार्टींवर बंधन घालण्याचा निर्णय योग्य आहे का, हा प्रश्न विचारला होता, ज्यावर अनेक कू ॲप युजर्सनं कमेंट केलेले आहेत. त्यातील एक कमेंट रितू पाटील यांनी केली असून कोरोनाची स्थिती पाहता हा निर्णय योग्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. यासोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र News18 लोकमत कडून एक आवाहन, कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये, त्यामुळे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News18 लोकमत.